उज्ज्वल क्लासेसच्या ऑनलाईन क्लासरूममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण टेन्सेस म्हणजेच काळ याच्यामधला सिम्पल प्रेझेंट टेन्स आज शिकणार आहोत. आता पहिले मुख्य काळ कोणते ते आपण पाहणार आहोत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता ह्या तिन्ही मुख्य काळांचे चार प्रत्येकी चार प्रकार आहेत. आता पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स, त्याच्यामध्ये पहिला सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे चार प्रकार आहेत. तर त्यापैकी आपण आज सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ शिकणार आहोत. आता पहिल्यांदा आपण बघूयात सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर कधी केला जातो. जेव्हा आपण नेहमी नेहमी एखादी गोष्ट करतो किंवा आपल्या सवयीच्या ज्या गोष्टी असतात तेव्हा आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. एखादी नित्य घडणारी गोष्ट असते, सवय असते किंवा सर्वमान्य सत्य किंवा वैश्विक सत्य असतं तेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. त्यात आपण उदाहरणांमधून पाहूयात. बघा आता पहिल्यांदा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं असतं ते आपण पाहूया. आता पहिलं सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब वन म्हणजे क्रियापद, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सब्जेक्ट कर्ता कर्म सॉरी कर्ता क्रियापद आणि कर्म असं या वाक्याचं स्वरूप असतं. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कर्त्यानंतर काही ठिकाणी वर्ब वन घ्यायचं असतं फक्त आणि काही ठिकाणी वर्ब आणि एस किंवा ई एस प्रत्यय त्याला लावायचा असतो. ते कधी लावायचं असतं हे आता आपण पाहणार आहोत. आता बघा पहिल्यांदा जेव्हा आय वी यू आणि दे हा जेव्हा करता असतो तेव्हा फक्त वर्ब वन घ्यायचं असतं. आता सेंटेन्स बघूयात आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आय इट अ मँगो, आय इट अ मँगो म्हणजे मी आंबा खातो. वी इट अ मँगो, आम्ही आंबा खातो. यू इट अ मँगो, तू आंबा खातोस किंवा अनेक वचन असेल तर तुम्ही आंबा खाता अशा प्रकारे होईल. ही इट्स अ मँगो, शी इट्स अ मँगो आणि इट इट्स अ मँगो. आता हे जी हे आहेत करता आहेत ही शी किंवा इट, त्याच्यानंतर येणार जे क्रियापद असतं वर्ब असतं त्याला इथं आता एस प्रत्यय लागलेला आहे. आता ही, आता बघा ही म्हणजे काय, तो आंबा खातो. शी इट्स अ मँगो, ती आंबा खाते. आणि इट इट्स अ मँगो, ते आंबा खाते. ते म्हणजे एखादं लहान मूल वगैरे त्यासाठी आपण इट हा करता वापरतो. मग आता एस किंवा ई एस प्रत्यय कधी लावायचा ते आपण पाहूयात. आता इथं जर क्रियापद जर असेल त्याच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी जर सी सी एच एस एच ओ आणि एक्स जर शेवटी असतील क्रियापदाच्या शेवटी तर ई एस हा प्रत्यय लागतो. आणि जर बाकीचे जर हे असतील कॉन्सोनंट्स असतील तर तेव्हा एस हा प्रत्यय लावतो. आता इथं शेवटी टी ईटच्या शेवटी काय आहे, टी टी, मग यातलं कुठलंही अक्षर शेवटी आलेलं नाही म्हणून इथं एस हा प्रत्यय लागलेला आहे. आता दे दे ईट अ मँगो, दे ईट अ मँगो म्हणजे ते आंबा खातात, त्या आंबा खातात किंवा ते त्या ती आंबा खातात असा त्याचा अर्थ आहे. बघा आता सिम्पल प्रेझेंट टेन्स एखादी नेहमीची सवयीची गोष्ट असते किंवा एखादं वैश्विक सत्य असतं. आता एखादं उदाहरण घेऊयात आपण. द अर्थ अर्थ गोज राऊंड द सन
असं सेंटेन्स आहे. अर्थ गोज राऊंड द सन म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, किंवा द सन इज अ स्टार. द सन इज अ स्टार. आता ही जी सेंटेन्स आहेत ही कधीही न बदलणारी आहेत किंवा वैश्विक सत्य आहेत. तर हे द सन इज अ स्टार, आता इथं जरी याचं स्ट्रक्चर वेगळं असलं तरी हे सेंटेन्स पण सिम्पल प्रेझेंटेन्स मधलं सेंटेन्स आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा करता आय वी यू आणि दे अशा प्रकारे असतो तेव्हा वर्ब वन किंवा क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. आणि करता जेव्हा ही शी इट असतो, ही शी इट, तेव्हा क्रियापदाला एस किंवा ई एस हा प्रत्यय लागतो. तर आता ही म्हणजे आता एखादा मुलगा जर घेतला आपण, इथं नाव घेतलं एखाद्या मुलाचं, आता रोहन असं नाव घेतलं आपण, रोहन प्लेज फुटबॉल, मग रोहन नंतर काय येणार आहे, एस प्लेज, पी एल ए वाय एस, शी. आता एखाद्या मुलीचं नाव घेतलं आपण इथं सीता, सीता लर्न्स इंग्लिश, मग लर्न एन नंतर एस आलेलं आहे म्हणून इथं ही जी तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहेत त्याच्यानंतर येणारं जे क्रियापद असतं त्याला एस किंवा ई एस हा प्रत्यय लागतो. आता प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम कोणते असतात, आय आणि वी, म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय येतं प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम, आणि हे फर्स्ट पर्सन प्लुरल म्हणजे प्रथम पुरुषी अनेकवचनी सर्वनाम. यू तू साठी वापरलं असेल तर ते असतं सेकंड पर्सन सिंग्युलर, आणि यू तुम्ही साठी जेव्हा वापरतो आपण तेव्हा ते असतं सेकंड पर्सन प्लुरल. त्याच्यानंतर ही शी इट, ही जी सर्वनाम आहे ती थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहेत, आणि दे जे आहे ते आहे थर्ड पर्सन प्लुरल, थर्ड पर्सन प्लुरल म्हणजे तृतीय पुरुषी अनेकवचनी सर्वनाम. मग आता ह्या सर्वनामांनंतर आपण क्रियापद आणि त्याच्यानंतर कर्म असं वाक्याचं ह्या स्वरूप असतं. आता सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, अशा प्रकारे वाक्याचं स्वरूप असतं. आता ही जी वाक्य आहे ती आपण आता नकारार्थी कशी बनवायची, निगेटिव्ह सेंटेन्सेस, सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची आणि त्याचा क्वेश्चन कसा बनवायचा, पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. आता याचं निगेटिव्ह कसं बनवायचं, आपण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं हे आपण पाहूयात. आय इट अ मँगो, आय Do not eat a mango. I do not eat a mango म्हणजे मी आंबा खात नाही. I eat a mango, मी आंबा खातो, हे झालं निगेटिव्ह. मग सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये इथं काय घ्यायचं असतो, निगेटिव्ह बनवत असताना डूचा वापर करायचा, आणि एस किंवा ई एस जर असेल क्रियापदाला तर डचचा वापर करायचा असतो. ते पण आपण सेंटेन्स पाहूया. बघा आता ह्याचं हे झालं निगेटिव्ह, निगेटिव्ह सेंटेन्स. आता याचा क्वेश्चन कसा करायचा, आता हा डू जो आहे तो फक्त आपल्याला पुढे घ्यायचा क्वेश्चन विचारताना. डू आय इट अ मँगो, डू आय इट अ मँगो म्हणजे मी आंबा खातो का, आणि आता याचा निगेटिव्ह क्वेश्चन कसा तयार करायचा, डू आय नॉट, इथं फक्त नॉट घातलेले आपण, डू आय नॉट इट अ मँगो म्हणजे मी आंबा खात नाही का, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स शिकत असताना त्याचा निगेटिव्ह, त्याचा क्वेश्चन कसा बनवायचा, होकारार्थी प्रश्न कसा बनवायचा आणि नकारार्थी प्रश्न कसा बनवायचा हे आपण शिकलेलो आहोत. अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंटेन्स सगळ्या बाजूनी तुम्हाला आला पाहिजे. आता आपण एस किंवा ई एस असलेले सेंटेन्स घेऊयात. रोहन प्लेज क्रिकेट. आता हे जे सेंटेन्स आहे इथं एस आलेला आहे. बघा शेवटी जर वाय असेल तर वायच्या अगोदर जर वॉवेल असेल ए ई आय ओ यू
तर त्याला एस हा प्रत्यय लागतो आणि इथं जर कॉन्सोनंट असेल तर वायचा लोप होतो आणि आय ई एस असा प्रत्यय लागतो. बघा आता रोहन प्लेज क्रिकेट, आता याचं निगेटिव्ह काय होईल? रोहन रोहन डज नॉट प्ले क्रिकेट. रोहन डज नॉट प्ले क्रिकेट. आता इथं डज घेतलेला आहे आपण, त्यामुळे इथं एस परत घ्यायचा नाही. रोहन डज नॉट प्ले क्रिकेट, इथं डज घेतलेला आहे ह्या एस ऐवजी, म्हणून इथं परत प्लेला एस लावायचा नाही. आता ह्याचा क्वेश्चन काय तयार होईल? डज रोहन प्ले क्रिकेट, म्हणजे रोहन क्रिकेट खेळतो का? आणि निगेटिव्ह क्वेश्चन काय तयार होईल? डज रोहन नॉट प्ले क्रिकेट. डज रोहन नॉट प्ले क्रिकेट म्हणजे रोहन क्रिकेट खेळत नाही का, असा याचा अर्थ होतो. मग आता सिंपल प्रेझेंटेन्सचं सेंटेन्स, त्याच्यानंतर ते निगेटिव्ह कसं बनवायचं, त्याच्यानंतर त्याचा क्वेश्चन कसा तयार करायचा, आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह क्वेश्चन कसा तयार करायचा हे आज आपण शिकलो आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स अशाच प्रकारे शिकणार आहोत. थँक्यू.